तर या सगळ्या राजकारणामध्ये तिथे जत तालुक्यातल्या ग्रामस्थांना नेमकं काय वाटतं आहे ते कर्नाटकात जाणार नाहीत असा नंदार व्यक्त करतायत. याचबाबत त्यांच्या प्रतिक्रिया एक्सक्लुसिव्हली जाणून घेतल्या जी 24 तासनं. बघूयात नेमकं जत तालुक्यातले हे ग्रामस्थ काय म्हणतायत. कर्नाटकाचं जे जत तालुक्याच्या सीमेवरती असणाऱ्या गावाबद्दलचं जे प्रेम आहे ते पुतना मावशीचं प्रेम आहे. तो जतची जी गावं कर्नाटकाच्या सीमेवर आहे त्या गावांना मात्र पाणी सोडण्याबाबत कर्नाटक ही नेहमी दुटप्पी भूमिका घेत आलेला आहे. या 42 गावातील लोकांना कर्नाटकामध्ये घेण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटक सरकार हे राजी आहे आणि हे प्रश्न आम्ही सोडवू शकतो. पण महाराष्ट्र सरकारने सुद्धा या जत तालुक्यातील 42 गावातील लोकांच्याकडे पाहावं. 2009-10 मध्ये दुष्काळ होता त्यावेळी काही गावं महाराष्ट्र सोडून कर्नाटक मध्ये जाण्यासाठी ग्रामपंचायती लेवलला ठराव केले होते. आता सध्या अशी परिस्थिती राहिलेली नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे